अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. त्याच्या बाबतीत पुढची आता त्याचा पोस्टमार्टम तारीख पुढल्यानंतर काय कशामुळे त्यांनी आत्महत्या केली याच्या बाबतीत हळूहळू सर्व गोष्टी पुढे येतील. तसं अजून काही संशयास्पद काही आढळलं नाही, पण तसं काही जर आढळलं तर त्या वेगळ्या अँगलनी सुद्धा पोलीस खातं चौकशी करेल. सुशांत राजपूतची आत्महत्या झाली अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. त्याच्या बाबतीत पुढची आता त्याचा पोस्टमार्टम तारीख पुढल्यानंतर काय कशामुळे त्यांनी आत्महत्या केली याच्या बाबतीत हळूहळू सर्व गोष्टी पुढे येतील. तसं अजून काही संशयास्पद काही आढळलं नाही, पण तसं काही जर आढळलं तर त्या वेगळ्या अँगलनी सुद्धा पोलीस खातं चौकशी करेल. ही काही वेळापूर्वीची दृश्य रुग्णालयातून, खरं तर कालच सुशांतचं पोस्टमार्टम करण्यात आलं. आज सकाळी औपचारिकपणे पोलिसांनी सांगितलं की कोणत्याही अन्य अंमली पदार्थांचं सेवन नाही किंवा अन्य कोणत्याही संशयास्पद गोष्टी तूर्तास तरी सापडलेल्या नाहीत पोलिसांना. पण पोलिसांनी सुशांतची बहीण, घरी असणारा त्याचा नोकर, स्वयंपाकी आणि मित्र या सगळ्यांशी बातचीत केली, त्यांच्याकडनं काही माहिती त्यांनी गोळा केली आणि पोलिसांनी तूर्तास तरी या सगळ्या संदर्भात काहीही नव्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि काही क्षणांपूर्वीची ही दृश्य रुग्णालयातून सुशांत सिंह राजपूतचं पार्थिव आता थेट विलेपार्ले इथल्या हिंदू स्मशानभूमीत नेण्यात येईल आणि तिथे वडील, बहीण, काही जवळचे नातलग आणि काही मित्र यांच्या उपस्थितीत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मगाशी आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे सांगत होती त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न किंवा शंका उपस्थित केल्या गेल्या, त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल, त्याच्याकडून काढून घेण्यात आलेल्या चित्रपटांच्याबद्दल, किंवा तो नैराश्यात होता त्या संदर्भात, पण तो औषधं वेळेवर घेत नव्हता, त्याच्यावर नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काही ट्रीटमेंट सुरू होती असं मात्र निश्चितपणे माहिती मिळाली आहे. ज्यावेळी सुशांत सिंह राजपूतनं आपली जीवनयात्रा संपवली, आत्महत्या केली, त्याच्या काही वेळ आधी, काही तास आधी सुशांतना आपल्या काही मित्रांना घरी जेवायला बोलवलं होतं. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी निवांतपणे झाल्यानंतर सुशांत रात्री उशिरा झोपायला गेला. सकाळी लवकर उठल्यानंतर घरच्या नोकरानं जो डाळिंबाचा रस दिला तोही त्यानं घेतला आणि मग त्यानं खोलीत स्वतःला बंद करून घेतलं. या दरम्यान नेमकं काय झालं हे कळू शकलेलं नाही. आणि आपण आता ही रिया चक्रवर्ती या दृश्यांमध्ये पाहतोत. सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण जिच्याबरोबर त्याचं लग्न ठरलं होतं, पण गेल्या काही काळात या दोघांमध्ये पुन्हा काही वाद झाले होते असंही समजतं. आणि गेल्या काही काळापासून रिया त्याच्यासोबत राहत नव्हती. तर रिया आणि सुशांतचा जो कॉमन मित्र होता महेश, त्या महेशला सुशांत सिंह राजपूतनं फोन केला होता. त्याच्या बहिणीला शेवटचे जे दोन फोन सुशांतच्या मोबाईलमधनं झाले त्यात एक होता महेशचा फोन आणि दुसरा त्याच्या बहिणीचा फोन. त्याची बहीण काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे येऊन काही दिवस राहिली होती जेव्हा सुशांत नीट औषधं घेत नव्हता, त्याला तातडीनं औषधोपचारांची गरज होती, ती प्रामुख्यानं मानसिक आधाराच्यासाठी. या मागच्या काही वर्षांमध्ये मग केरळमध्ये आलेलं चक्रीवादळ असेल किंवा त्यासाठी सुशांतनं मोठ्या प्रमाणात मदत केली होती. अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याकरतासुद्धा सुशांत मदत करत होता किंवा करणार होता. पडद्यावर कायम अतिशय चांगली, प्रभावी अशी भूमिका करणारा सुशांत, की थेट शाहरुख खाननंसुद्धा त्याच्याबद्दल असं म्हटलं आहे की त्याच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी सुशांत एक होता. सुशांतलाही शाहरुख खानबद्दल विशेष प्रेम आणि जिव्हाळा होता. एवढंच नाही तर सुशांतमधला उत्साह, त्याचा अभ्यासूपणा आणि त्याचं सतत हसतमुख असणं हे कायम शाहरुख खानवर सुद्धा प्रभाव टाकणारं होतं हेही शाहरुख खाननं काल प्रतिक्रिया नोंदवताना नमूद केलं आहे. असा कायम हसणारा, अगदी कोणतीही पार्श्वभूमी नसलेला, एकेकाळी क्रिकेटचं मैदान कॉलेज जीवनात गाजवलेला, यंग सायंटिस्टसारख्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकलेला, घरच्यांचं इंजिनियर होण्याचं स्वप्न काहीसं बाजूला ठेवून अभिनेता होण्यासाठी सुशांत सिंह राजपूत मुंबईत आला होता.
मुंबईत आल्यानंतर सुशांत सिंह राजपूतचा न काही रियालिटी शोमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता आणि कशाच एका रियालिटी शोमध्ये त्यानं आईच्या संदर्भातलं एक नृत्य सादर केलं होतं ज्याला माधुरी दीक्षित यांच्यासह अनेकांनी भरभरून दाद दिली होती. आणि हीच ती गाडी ज्याचा उल्लेख काल न्यूज 18 लोकमतवर या सगळ्याचं विश्लेषण करताना काही जणांनी केला होता आणि म्हटलं होतं की सुशांतच्या ज्या अनेक इच्छा होत्या त्यातली एक इच्छा होती की अतिशय हाय क्लास अशा प्रकारची गाडी घेणं. उषा नाडकर्णींनी त्याचा उल्लेख केला होता. त्याच्या बहुतांश इच्छा त्याने पूर्ण केल्या होत्या. अतिशय तरुण हसतमुख अभ्यासू मेहनती अशा प्रकारचा सुशांत. काल उषा नाडकर्णी यांना अश्रू अनावर झाले कारण तो पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून ते दोघंही 2.5-3 वर्ष त्यांनी एकत्र काम केलं होतं. प्रामुख्यानं सुशांत हा त्यांच्या मुलाची भूमिका करत होता. उषा नाडकर्णी त्याच्या आईची भूमिका करत होत्या आणि त्यामुळेही त्यांचं नातं अतिशय वेगळ्या प्रकारचं असं होतं. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, सुशांतच्या वांद्रे इथल्या घरातून आता या भर पावसात त्याचे सगळे नातेवाईक वडील हे सगळे निघालेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत. विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत आता हे पार्थिव नेण्यात येईल आणि याच ठिकाणी त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. स्वाती, खरं तर 2 मिनिटांपूर्वी इथून ॲम्ब्युलन्स बाहेर पडलेली आहे आणि पवनच्या बाजूला ती हिंदू स्मशानभूमी आहे तिथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत आणि त्यासाठी त्याचे त्याचा पूर्ण परिवार पाटणातून पटणामधून मुंबईत आलेला आहे. पण ते हॉस्पिटलला येण्याऐवजी कारण हॉस्पिटलमध्ये तसंही किंवा इथे शवविच्छेदन गृहामध्ये इथे बऱ्याच लोकांना थांबता आलं नसतं त्यामुळे पूर्ण परिवार हा घरी गेला आणि घरून त्याच्यानंतर सगळेजण हे या स्मशानभूमीच्या दिशेने निघालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मात्र इथून आता काही वेळापूर्वीच सुशांतचा मृतदेह आणि त्याचे मित्र त्याच्या सोबतच आहेत.